अस्सल गावरान पद्धतीने झटपट होणारी शेवगाच्या शेंगांची मसालेदार भाजी सोबत बाजरीची भाकरी, शेवग्याचं सूप, भात, नागलीचा पापड भारीच बेत होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी आपण शेवगाच्या शेंगा कशा घ्यायच्यात आणि त्या कट कशा करायच्यात ते बघू. तर मी इथे या 7-8 शेवगाच्या शेंगा घेतल्या आहेत. भाजीसाठी शेंगा निवडताना त्या अशा मीडियम साईजच्या घ्यायच्या आहेत, म्हणजे खूप बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही घ्यायच्या आहेत. आणि कट करताना तिला असा थोडासा काप द्यायचा. मग अशा पद्धतीने शेंगांचे साल काढून घ्यायचे आहेत. साल आपल्याला जेवढी कडक वाटत असेल ना तेवढीच काढायची. सगळे आपल्याला इथे साल काढायचे नाही आहेत, कारण त्यातसुद्धा पोषक गुणधर्म असतात. तर हे बघा, इथे आपण शेवगाच्या शेंगा एकसारख्या आकाराच्या कापून घेतल्या आहेत आणि यांना अगदी एकाच पाण्याने मी धुवून घेतलेल्या आहेत. भाजी करण्याआधी आपल्याला ह्या शेवगाच्या शेंगांना आधी शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी पॅनमध्ये तेल टाकते 1/2 टेबलस्पून. मग हा कापून घेतलेला शेवगा यात टाकून घेऊ आणि या शेंगा आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर धनेजिरे पावडर घेणार आहे मी 1 टेबलस्पून. लगेच हळद घेते 1/2 टेबलस्पून. आता आपल्याला हे सगळं मिक्स करत परतवून घ्यायचं आहे. एकदा हे धनेजिरे पावडर आणि हळद व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला शेवगा शिजण्यापुरतं, म्हणजे मी 1 ग्लास गरम पाणी इथे टाकून घेणार आहे. आणि मग एक उकळी आली की थोडंसं मीठ टाकते. नुसते असेच उकळून शिजलेला शेवगासुद्धा खूप छान लागतात खायला. आता काय करायचं आहे, आपल्याला एक 10 मिनिट मीडियम फ्लेमवर शेवगा झाकून शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्या थोडं सॉफ्ट होतील. इकडे आपल्या शेवगाच्या शेंगा शिजतात तोपर्यंत मसाल्यासाठी कांदे घेऊ भाजायला. 2 मोठे लांबट कापलेले कांदे घेतलेत मी इथे. कुठल्याही काळ्या मसाल्याच्या भाजीचा मसाला आहे ना, मी या लोखंडी तव्यावरच भाजते, कारण खूप छान भाजला जातो मसाला आणि चवही खूप छान येते भाजीला. थोडंसं तेल ह्या कांद्यांवर टाकून घेऊ. थोडं काळसर रंगावर भाजायचे आहेत कांदे आपल्याला, कारण कांदा जर कच्चा राहिला ना तर भाजी गुळचट लागते, म्हणून कांदा हा चांगला भाजला गेला पाहिजे. हे बघा, इथे कांदा आपला काळसर भाजला गेलेला आहे. आता याला बाहेर काढून घेऊ आणि तव्यावर पुन्हा थोडंसं तेल टाकून, तेल हलकंसं गरम झाल्यावर त्यात आपण खोबरं भाजून घेणार आहोत लो फ्लेमवर. इथे आपल्याला खोबरं लो फ्लेमवरच भाजायचं आहे, म्हणजे ते करपणार नाही. मग घेऊ दालचिनीचा 1 तुकडा. 3 ते 4 लवंग आणि मिरे घेतलेत मी आणि 1-12 सेकंद हे एवढे मसाले आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. एकदा हे सगळं भाजून झाल्यानंतर आपण खसखस घेणार आहोत 1/2 टेबलस्पून. सोबतच तीळ घेते मी 1/2 टेबलस्पून. आणि तीळ आणि खसखससुद्धा आपल्याला खोबऱ्यासोबत पुन्हा भाजून घ्यायचं आहे. आणि हे सगळे मसाले एकदा भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून आपल्याला हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. हे बघा, इकडे आपल्या शेवगाच्या शेंगा शिजून झालेल्या आहेत. या शिजलेल्या शेंगांसोबत हे सूपसुद्धा तुम्ही पिऊ शकता, खूप पौष्टिक असतं हे. आता मसाला थंड झाल्यावर आधी खडे मसाले, खोबरं, तीळ आणि खसखस आपण बारीक करून घेऊ. तर इथे आपलं खोबरं आणि बाकीचे साहित्य बारीक वाटून झालेले आहेत. आता यातच आपल्याला हे भाजून घेतलेले कांदे ॲड करायचे. मग 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या, अद्रक घेते, थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं साहित्य मी अगदी थोडंसं पाणी टाकून मसाला वाटून घेतलेला आहे. आता बघू पुढची प्रोसेस. एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घेते आणि मग गॅस फ्लेम लो करून त्यात वाटून घेतलेला मसाला किंवा वाटण टाकून घ्यायचं आहे. 1-3 मिनिट तेलामध्ये मीडियम फ्लेमवर हे वाटण परतवत राहायचं आहे, जेणेकरून त्याचा कच्चापणा कमी होईल. 2-3 मिनिटांनी तुम्ही बघाल कडेने थोडंसं तेल सुटताना दिसेल, म्हणजे मसाला आपला तेलात प्रॉपर शिजलेला आहे. तेव्हा आपण यात ॲड करू थोडेसे कोरडे मसाले. त्यात लाल तिखट घेणार आहे मी 1 टेबलस्पून. गरम मसाला घेते 1 टेबलस्पून. धनेजिरे पावडर घेणार आहे मी 1/2 टेबलस्पून. आणि हळद घेते. आता सर्व हे कोरडे मसाले पूर्णपणे वाटणमध्ये मिक्स होतील असं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर हा मसाला व्यवस्थित शिजण्यासाठी थोडंसं पाणी आपल्याला ह्या मसाल्यात टाकून लो फ्लेमवर हा मसाला शिजू द्यायचा आहे. 1/2 मिनिट तरी लागतो हा मसाला प्रॉपर शिजण्यासाठी. त्यानंतर हे बघा, मसाल्यामधलं पाणी आपल्याला इथे सोक झालेलं दिसतं आहे आणि मस्त तेलही सुटलेलं आहे मसाल्यातून. आता काय करायचं, या स्टेजला आल्यावर आपल्याला ह्या सूपसोबत शिजवून घेतलेल्या शेवगाच्या शेंगा या मसाल्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्याला ह्या शेंगांचं सूप आवर्जून ह्या भाजीत, म्हणजे रस्स्यात टाकायचं आहे, कारण ह्या शेंगा शिजताना यातला बऱ्यापैकी अर्क ह्या सूपमध्ये उतरलेला असतो, त्यामुळे भाजीची टेस्ट अजून वाढते. म्हणून ह्या रस्स्यात आपल्याला हे सूप टाकायचंच आहे.
एकदा हे सगळं मिक्स करून झाल्यावर हे बघा मला थोडंसं रस्सा वाढवायचा आहे, त्यामुळे मी रस्स्यासाठी अजून थोडंसं गरम पाणी ॲड करून घेणार आहे. त्यानंतर भाजीला एक उकळी आल्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आपण सुरुवातीला शेवगा शिजताना पण मीठ टाकलं होतं, म्हणून तसं अंदाजाने इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची ह्या भाजीत. शेवगा तसं आपण आधीच शिजवून घेतला होता, म्हणून आता जास्त शिजवण्याची गरज नाही आहे, पण तरी लो फ्लेमवर एक 5 मिनिट आपण शेवगा मसाल्याची भाजी शिजवून घेऊ, जेणेकरून मसाल्याची टेस्ट शेंगांमध्ये उतरेल. 5 मिनिट झालेले आहेत, पान उघडून बघू. मस्त झणझणीत स्मेल येतो आहे भाजीचा, आणि या शेवगाच्या शेंगांची भाजी ना थोडी अशी रस्सेदारच बनवायची, म्हणजे चवीला खूप छान लागते. तर तयार आहे इथे आपली करायला सोपी मसालेदार आणि झणझणीत अशी गावरान पद्धतीने बनवलेली शेवगाच्या शेंगांची भाजी. आता एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. मस्त गरम गरम भाकरी असो किंवा चपाती असो किंवा भातासोबत तुम्ही ही भाजी खाऊ शकतात, खूपच छान लागते.